नमस्कार मी सर, आज तुम्हाला बेसनचा हलवा बनवून दाखवते। आता इथे साहित्य सांगते त्यासाठी बघा। इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे, दोन चमचे रवा, बारीक रवा किंवा जाड घ्या या ठिकाणी, कुठलाही चालेल। ड्रायफ्रूट घेतलेले आवडीनुसार, अर्धी वाटी तूप लागेल, साजूक तूप। विलायची पावडर आहे अर्धा चमचा, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। एक वाटी बेसनला अर्धी वाटी साखर खूप होते, किंवा साखर तुम्ही तुमच्या गोड्यानुसार ठेवा इथे। आता एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे अर्धी वाटी साखर। आता या ठिकाणी पाक वगैरे साखरेचा करून घ्यायचं नाही, फक्त साखर हे पाण्यामध्ये विटून घ्यायची आहे। आता त्यामध्ये थोडासा कलर टाकते, आणि जर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर नका टाकू, स्किप करा। तुमच्याकडे केसर असेल ते टाका पाण्यामध्ये। आता गॅस बंद करून टाकते मी, त्यानंतर हे विलायचीचं पावडर शेवटी टाकते। आता हे साईडला ठेवून घेते मी। आता पॅनमध्ये एक चमचा तूप, आता त्यामध्ये हे ड्रायफ्रूट परतून घेते मी। आता हे काढून घेते, ब्राऊन झालेले आहेत। आता या ठिकाणी कढई ठेवलेली आहे मी। आता कढईमध्ये आपल्याला हे बेसन कोरडं भाजून घ्यायचं, तुपाचा वापर करायचा नाही यामध्ये। आणि त्यानंतर हे रवा, आणि बेसन भाजताना कमी गॅसवर भाजून घ्यायचं। रवा आणि हे बेसन भाजून घेते, कारण काय होतं, बेसनचा हलवा आपण जेव्हा खातो ते दाताला चिटकते, तसं होऊ नये म्हणून ही पद्धत वापरते मी इथे। आणि बेसन पिठाला थोडासा ओलसरपणा असतो, ते पण कमी होते असं हे पीठ भाजल्यानंतर। फक्त खाली लागू द्यायचं नाही, त्याची काळजी घ्यायची। आणि आतमध्ये हे असा थोडा खड्डा करून घेतलेला आहे। आता हे पॅनमधलं जे तूप होतं ते पण टाकून घेते यामध्ये, आणि त्यामध्ये हे तूप टाकून घेते। दोन चमचे बाकी ठेवते मी। आता हे छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, परत सारखं ढवळत राहायचं आहे, बेसन खाली लागू द्यायचं नाही। हे बघा, आणि थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे बेसन भाजून घ्या परत छान। आता त्यामध्ये टाकते मी हे दोन चमचे दूध। हे बघा किती छान असे फेस आलेले आहे, खूप छान असा दाणेदार हलवा याच्यामुळे होतो दूध टाकल्यानंतर। नंतरच दूध टाका, गॅस फक्त काळजी घ्यायची, कमीवर ठेवायचा। बघा किती छान दाणे दिसत आहे, जवळून दाखवते मी। आता त्यामध्ये हे पाक टाकून द्यायचं, एकच वर्ष टाकायचं नाही, बाकी ठेवते मी। आता छान एकजीव करून घेते। आता इथे पाहू शकता, आता राहिलेला पाक टाकून देते मी। आता परत एक वेळेस एकजीव छान करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर हे थोडं राहिलेलं तूप टाकून घेते शेवटी। आणि कढईने तूप सोडलेलं आहे, किती छान दाणेदार दिसतो, खाताना अजिबात चिटकत नाही दाताला। आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट तळून घेतलेले, आता एका प्लेटमध्ये काढून घेते। गॅस बंद करून टाकलेला आहे मी। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। आणि फक्त बेसन भाजताना अगोदर तर कोरडंच भाजून घ्यायचं, तुपात भाजून घेऊ नका। आणि दाणेदार होण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे दुधाचा वापर करा। आणि परफेक्ट मोजमाप आहे, या मोजमापामध्ये नक्की करा आणि एकच माप घ्या। नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग, आजचा बेसन हलवा तुम्हाला नक्कीच आवडला असेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।